अर्चना गायकवाड, आपलं या सेशन मध्ये स्वागत. बोला, आपला माइक अनम्यूट करा. आवाज येत नाहीये मॅडम, अनम्यूट करा. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज माझं नाव अर्चना गायकवाड आहे, मी पुणे येथून बोलत आहे. बाय बॅकग्राऊंड मी एक टीचर आहे. तर मी या गुगल सखीमध्ये आणि या ग्रुपमध्ये जॉईन नवीनच जॉईन झालेली आहे. तरी 20 दिवस झालेले आहेत आणि आज छान वाटलं नाही का, महिलांसाठी हा कार्यक्रम उपक्रम नाही का योजला आहे तर खूप छान वाटले की कारण आता महिलांना संधी भेटत नाही. बऱ्याचशा महिला असतात सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत, परंतु नाही का त्यांना मुलं असल्यामुळे बाहेर जाऊन जाता येत नाही, त्यांच्यासाठी नाही का संधी उपलब्ध भेटत नाही. परंतु ही आम्हाला खूप छान वाटलं हे गुगल सखीचं, कारण महिलांसाठी त्यांनी खूप छान संधी उपलब्ध करून दिली नाही का सर्वांसाठी. तर मी आज वट सावित्री या सरांबद्दल काही सांगणार नाही, कारण बऱ्याच जणांनी छान माहिती सांगितली आहे. तर मी सर्व महिलांना एक संदेश देऊ इच्छिते. सर्व महिला नाही का घरातील कामं जॉब करणाऱ्या पण बऱ्याच महिला असतात, तर सगळ्यांना खूप काम असतं, सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. मी हे सर्वांना सांगू इच्छिते, कारण का महिलांना घरातील सासू सासऱ्यांचं करायचं असतं, मुलांचं करायचं असतं नाही का, तर घरातलं करून जॉबला पण जायचं असतं. म्हणजे थोडक्यात महिलांची तारेवरची कसरत करावी लागते सकाळच्या वेळेस महिलांना. आणि यावेळेस सगळ्या वेळेमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, त्या घरातील सर्वांची काळजी घेतात परंतु स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचं काय होतं, दुर्लक्ष होतं. तर सर्व महिलांनी नाही का स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या कामामध्ये महिला सकाळी नाश्ता करत नाहीत. पहा, बऱ्याचशा महिला सकाळी नाश्ताच करत नाहीत, कारण म्हणतात की वेळच मिळत नाही का, खूप घाई असते, मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं, मुलांना शाळेमध्ये जायचं असतं. तर मग ही सगळी कामं करत असताना मला असं वाटतं की महिलांनी कामं तर करायची आहेत, परंतु त्याचबरोबर आपण स्वतःसाठी पण देखील थोडा वेळ काढला पाहिजे. डेली एक तास स्वतः एक्सरसाइज असेल, योगा असेल, यासाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण, तसंच दिवसभरामध्ये पाणी पण भरपूर पिलं पाहिजे. पहा, बऱ्याच महिला काम करत असतात, म्हणतात की एवढं काम झाल्यानंतर खाऊया, तेवढं काम झाल्यानंतर पाणी पिऊ, पण त्यामुळे काय होतं, आपण काम करत राहतो परंतु मग आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. मग आपण घरातल्या सर्वांची काळजी घेत असताना, जॉब करत असताना स्वतःच्या पण तब्येतीकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपल्याला काय वाटत नाही, परंतु ठराविक वय झाल्यानंतर आपल्याला ते त्रास चालू होतात, तर ते त्रास जर टाळायचे असतील तर आताच आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मी सर्वांना सांगू इच्छिते. की घरातील कामातून सगळ्यांना करावीच लागणार, पण त्याचबरोबर आपल्या तब्येतीची काळजी घ्या, वेळेवर नाही का पाणी पित जा भरपूर दिवसभरामध्ये, नाश्ता जेवण वेळेवर करा, फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा, सगळं पालेभाज्या असेल, कडधान्य असेल, यांचा आहारामध्ये समावेश करा. आणि व्यायामासाठी नाही का बऱ्याच महिला म्हणतात की वेळ भेटत नाही, तर मी म्हणेन की कमीत कमी अर्धा तास तरी सर्व महिलांनी स्वतःसाठी काढला पाहिजे. आणि हे काढलं तर नक्कीच तुमचं नाही का तब्येत चांगली राहील आणि तुम्ही इतरांसोबत स्वतःचे आरोग्य चांगले राहू शकता. तर मी एवढं मला बोलायचं होतं. थँक्यू मला बोलायची संधी दिलीबद्दल. धन्यवाद. आता नेक्स्ट कोण बोलणार आहे? आपल्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत.